नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्त बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. कायद्याच्या चौकटीत राहून महोत्सव साजरे करणार पिंपरी चिंचवड महापौर राहुल जाधव यांची स्पष्टोक्ती. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधींनी डुकरांवर्ण केली प्रशासनाची कान उघडणी. महिलांकडे पाण्याची विकृत मानसिकता ही समाजाला लागलेली कीड, विजय रहाटकर यांचं मत. आणि थेरगाव येथील शिवशंभो सोसायटीच्या पाठीमागील ट्रान्सफॉर्मरला अचानक लागली आग. न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत कायद्याच्या चौकटीत राहून महोत्सव साजरे केले जाणार असल्याचं महापौर राहुल जाधव यांनी स्पष्ट केलंय. जयंती महोत्सव यावर महापालिकांनी खर्च करू नये असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे महोत्सव साजरा करण्यास अडचण निर्माण होत असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी गटनेत्यांची आयुक्त दालनात बैठक झाली. जयंती महोत्सवामध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातील, मार्गदर्शनपर व्याख्याने ठेवण्यात येतील, शहरात न जाणाऱ्या पालखीच्या दिंडी प्रमुखांना देखील भेटवस्तू दिली जाईल. गणेश उत्सवात प्रबोधनात्मक पर्यावरणपूरक देखावे करणाऱ्या मंडळांना बक्षीस दिलं जाईल. यामध्ये न्यायालयाच्या निर्णयाचा कुठेही अवमान होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केलंय. शहरात भटक्या डुकरांचा प्रचंड उपद्रव वाढला असून पुणेकर नागरिक यामुळे त्रस्त झालेत. महापालिका आयुक्तांनी शहर डुक्करमुक्त करण्यासाठी 10 सप्टेंबरपासून खास मोहीम हाती घेतली होती. ती मोहीम अपयशी झाल्यामुळे सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधींनी डुकरांवरनं प्रशासनाची कान उघडणी केली आहे. डुक्कर पकडण्यासाठी 1,00,000 रुपयांचा ठेका दिला असताना महापालिकेच्या कोणताही अनुभव नसलेल्या अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांना काम लावलं आहे. याबाबत झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी डुकरांची प्रतिकृती आणून प्रशासनाचा निषेध केलाय. त्याच्यामध्ये जे काय बोललो होतो ते 3 दिवसातच डुक्कर मुक्त मोहीम गुंडाळण्याची वेळ. डुकरे पकडण्यासाठी 10 सप्टेंबरपासून मोहीम, भटकी डुकरे दिसल्यास जागीच मारणार, प्रशासनाची कडक भूमिका. वराह पालन करणारे लोक त्यांचा व्यवसाय करतात, त्यांचा त्रास पुणेकरांनी का सहन करायचा असा सवाल यावेळी लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलाय. महिलांकडे पाहण्याची विकृत मानसिकता ही आजच्या समाजाला लागलेली कीड आहे असं मत विजय रहाटकर यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि आम्ही पुणेकर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला हक्क आणि कायदे या परिसंवादाचं आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आलं होतं. आज अनेक क्षेत्रात महिला आपल्या मेहनतीने उच्च पदावर काम करताना दिसतात, पुरुषांच्या बरोबरीने त्या काम करत आहेत. सरकारने देखील अनेक योजनांद्वारे महिलांमध्ये सकारात्मक बदल घडवले आहेत असं मत विजया रहाटकर यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना ही 25 वर्षापूर्वी झाली आहे. यावर्षी आयोगाच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाली आहे. आणि आयोग काय काम करतो, तर महिलांना त्यांचे हक्क मिळतील याकरता सगळे प्रयत्न करतो. जसं मी आधी सांगितलं की महिलांचं जीवनमान उंचावावं त्याकरता प्रयत्न करतो. आणि समाज हा जेंडर इक्वॅलिटीच्या दिशेने जाईल, स्त्री आणि पुरुष हे दोघंही समानतेनं चालतील, समानतेनं काम करतील याकरता प्रयत्न करणं हे राज्य महिला आयोगाचं काम आहे. आणि म्हणून अशा बाबतीमध्ये जेव्हा अनेक वेळेला महिलांना कायदे माहिती नसतात, हे कायदे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम राज्य महिला आयोग करतो, ज्याच्यामधला आज एक कार्यक्रम आहे. मी दादासाहेब तुमचं खूप अभिनंदन करेन. त्याचं कारण असं आहे की अतिशय उत्तम माझ्यासोबत श्रोते बसलेले आहेत. ज्या वयाच्या मुली 16 ते 25 वयोगट मी इथं बघते आहे जवळपास, ज्यांना हे सगळं समजायला हवं बरोबर त्याच मुली आज इथं आहेत. त्यांच्यापर्यंत कायदा त्यांना समजतो आहे. यावेळी ऍडव्होकेट सुप्रिया कोठारी, यशदाच्या उपसंचालक प्रेरणा देशभ्रतार, उद्योजिका नयना चोपडे, नगरसेविका प्राध्यापक ज्योत्सना एकबोटे, वसंतराव गाडगीळ, आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. थेरगाव येथील शिवशंभो सोसायटीच्या पाठीमागील ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली. या आगीत एक दुचाकी टेम्पो जळून खाक झालाय. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना आज सकाळी 9:15 सुमारास घडली आहे. थेरगावातील शिवशंभो सोसायटी परिसरात ट्रान्सफॉर्मर आहे. या ट्रान्सफॉर्मरला सकाळी अचानक आग लागली. यामध्ये एक दुचाकी आणि टेम्पो जळून खाक झालाय. संत तुकाराम नगर येथील अग्निशामक दलाचे 2 बंब, रहाटणीतील 1 असे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे.
दरम्यान बाजूलाच लाकडांची वखार होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण आणलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यात कालवा फुटल्याने दांडेकर पूल वसाहतीमध्ये पाण्यानं थैमान घातलं आणि अनेक संसार क्षणार्धात उघड्यावर पडले, अनेकांचं छत्र हरपलं. या दुर्घटनेला आता 2 दिवस उलटले असले तरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण अद्यापही पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर अनेकांची घरे उघड्यावर पडली आहेत. सर्वत्र गुडघाभर झालेला चिखल, प्रत्येक घरातील जमीन ही खचलेली, अस्ताव्यस्त पडलेले कपडे, भांडी, डोळ्यांच्या कडा पाणवलेल्या आणि मनात पसरलेलं नैराश्य, खिन्न चेहरा आणि पोटात भुकेचा उसळलेला आगीचा डोम, अशी मन हेलावून टाकणारी विदारक स्थिती दांडेकर पुलालगतच्या वसाहतीत पाहायला मिळतीय. काय कशा पद्धतीचं नुकसान झालंय तुमचं? नुकसान म्हणजे आता तुमच्या डोळ्यासमोर तर आहे एवढं. निश्चित नेते मंडळ येतात, शो वगैरे करतात, ला सेल्फी काढतात, हे करतात. अजून तिथं आतमध्ये बसूनच बोलतात, ते गुडघे इतकं पाणी, ग्रीक्ष बापड म्हणतो, हे म्हणतोय. त्याला लाज वाटले पाहिजे. 3 दिवस झाले तरी अजून तो ते येऊन गेला नाहीत. ते मुक्त टळक किती हसते, इकडे तिकडे दाताडे इचकती. माहिती नाही त्यांनी काय मस्करी लावली का आमची, काय चेष्टा थट्टा वगैरे उडवली, असंच म्हणावं लागेल ना. म्हणजे सध्या तुमच्या राहण्याची पिण्याची सोय सोडून इतर मदत काहीच केलेली नाही? इतर मदत काय, एक रुपया आला नाही कुठं. इथं आम्ही इतर रस्त्यावरती झोपतो वगैरे. काय लोक शाळा त्यांनी केलेले इथं, पर शाळेमध्ये काय जागा एवढ्या लोकांना काय पुरत नाही एवढे. त्यामुळे काय लोक रस्त्यावरती असतात, काय लोक तिथं असतात ते. आणि तुम्ही तर बघता परिस्थिती कशी काय. आणि त्यांनी अजूनपर्यंत 3 दिवस झाले तर अजूनपर्यंत कुठलंच अजून नुसतं आश्वासन देतात आणि जातात. पर तात्काळत काय सेवा कुणाला दिली नाही. घरं वगैरे राहण्याची आत्ता शक्यता गरज आहे पूर्णपणे. 2-3 दिवस झालेत या गोष्टीला. सर्वसाधारण बरोबरचं नुकसान झालेलं आहे आणि नुसतं नेते लोक येतात, स्थानिक नगरसेवक येतात, नुसतं आश्वासनं देऊन नुसतं परत जातात आणि म्हणतात काय असेल ते नुसती मदत करू करू. नुसतंच 2-3 दिवस आले फक्त स्वच्छतेचं काम चाललेलं आहे.
इतर बाकी काही कुठल्या गोष्टीची मदत नाही, काय नाही. इकडे मुलाचा सगळा संसार आता 6 महिने झालं, मुलाचं लग्न झालंय, ते सगळं वाहून गेलेलं आहे. भिंत अक्षरशः पडलेली आहे पूर्ण. तरी आम्हाला अजूनपर्यंत काही मदत आमच्या घरापर्यंत पोहोचलेली नाहीये. अगदी अन्नधान्य फक्त खाण्याचं साहित्य फक्त आमच्या घरापर्यंत येते, बाकी आमच्याकडे काहीही मदत आलेली नाही अद्याप तरी. परत सिलेंडर वगैरे सर्व, अगदी कपडे काय भांडी वेंडी ते दरवाजा उघडा असल्याकडे सर्व वाहून गेले खाली पार. माझ्या घरातलं सगळं वाहून वगैरे सगळं गेलंय. मातीचं घर आहे, आता मला घराची सुद्धा त्या शाश्वती नाही, कधीही पडू शकतं ते घर. आणि मेन रिक्षा गेली, आमचं सगळं रोजीरोटी त्याच्यावर आहे ना, तेच मेन गेलेलं आहे. पोरांच्या नरड्यात पाणी होतं, माझ्या पोरांनी पत्र्यावर वगैरे चढून बाहेर निघालेले. एवढी बेकार अवस्था होती आमची. आणि आत्ता पण आमच्या घरामध्ये अंगावरचे आम्ही कपड्यावरती आहे, सगळे कपडे वगैरे आमचे बेड सगळं सगळं गेलेले, अख्खं घर गेले सगळे खालचे. मी माझे मुलं दोन राहतो, दुसरे कोण कामावणारे पण नाही, काही म्हणून काही राहिलेलं अंगाचा कपडा फक्त, बाकी काही नाही. धीरज घाटे वगैरे फक्त ते खायचे वगैरे हे करतात आणि संघाची लोक वगैरे मदत करतात आम्हाला. शासन आणि लोकप्रतिनिधी फक्त बघ्याची भूमिका पार पाडत असून कोणतीही ठोस मदत मिळत नसल्याचं येथील नागरिकांकडनं सांगण्यात येत आहे. खडकवासला धरणावरील कॅनॉल फुटून 2 दिवस उलटले आहेत. ह्या अचानक ओढावलेल्या दुर्घटनेमुळे येथील नागरिक अजून देखील त्या परिस्थितीमधून सावरलेले नाहीत. शासनाकडून तसेच महापालिकेकडून मदतीचे आश्वासन दिले गेले आहे, परंतु ही मदत ह्या पीडितापर्यंत येऊन पोहोचली का ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या आपल्यासोबत काही पीडित आहेत. आपण पाहत असाल अचानक ओढून आलेलं मोठं संकट ह्या नागरिकावर होतं आणि राजकीय नेते असतील, येथील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, फक्त बघण्याची भूमिका ते घेत आहेत. कुठल्याही पद्धतीची आर्थिक मदत या लोकांना केलं जात नाहीये. कॅमेरामन रोहित वनकटेसह अभिजित सत्यगिरी, दिनमान न्यूज, पुणे. कालवा फुटीमुळे शहरातील काही भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला असून लष्कर जल केंद्राला पाणी पुरवठा करण्यासाठी कालव्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. शनिवारपासून हडपसर, नगर रोड, कोंडवा ह्या परिसरात पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सर्वसाधारण सभेत दिली. कालवा फुटीच्या घटनेमध्ये दांडेकर पूल झोपडपट्टीमध्ये घरांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व पालिकेच्या वतीने नुकसानीचे पंचनामे होत आहेत असं निंबाळकर यांच्याकडून सांगण्यात आलंय. पेन इंटरनॅशनल ही 98 वर्ष जुनी लेखक साहित्यिकांची आंतरराष्ट्रीय नावाजलेली संस्था आहे. रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, प्रेमचंद इत्यादी महत्वाचे भारतीय लेखक या संस्थेमध्ये सदस्य होते. आतापर्यंतच्या इतिहासात भारतामध्ये पहिल्यांदाच पेन इंटरनॅशनल काँग्रेस होत आहे. त्यानिमित्ताने आज भाषा रॅलीचं आयोजन पुणे विद्यापीठातर्फे करण्यात आलं होतं. दक्षिण भारतातील केंद्र या काँग्रेसचे आयोजक आहे. 3 महत्वाच्या विद्यापीठांचा यामध्ये सहभाग आहे. सत्य, स्वातंत्र्य आणि विविधता हे ब्रीदवाक्य असणारी ही पेन काँग्रेस 25 ते 29 सप्टेंबर 2018 या दरम्यान सुरू झाली आहे. जगातील 120 केंद्रातील लेखक या काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. तसेच भारतातील विविध भाषांमधील लेखकांचा सहभाग असून यावर्षी महात्मा गांधी यांची 150वी जयंती आहे. त्यानिमित्ताने पेन इंटरनॅशनल काँग्रेसचे पुण्यात आयोजन करण्यात आलंय. पुणे विद्यापीठ ते बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत ही वारी काढण्यात आली आहे. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना त्यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे शिष्य सौरभ वर्तक यांच्या सौरभ फ्लूट अकॅडमीतर्फे सामूहिक बासरी वादनातनं मानवंदना देण्यात आली आहे. चौरसिया यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं 81 दिव्यांनी औक्षण करून पाद्यपूजनही करण्यात आलंय. तसेच तारयोगी पंडित सुरेश तळवळकर यांच्या हस्ते हरिप्रसाद चौरसिया यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय. सौरभ फॅल्युट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी 3 गटात सामूहिक बासरी वादन केले, तर सौरभ वर्तक यांनी एकल बासरी वादन करत पंडितजींना अभिवादन केले. या बासरी वादनात भूप, दुर्गा आणि यमन राग सादर झालाय. यमन रागातील रूपक ताल आणि पहाडी वादन यामुळे कार्यक्रमात रंगत आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे. यावर राजकारण देखील केलं जात आहे. मात्र आता पिंपरी चिंचवड शहरातील 70% आरक्षण रस्ते ताब्यात घेण्यास प्राधान्य देण्यात आलंय. तसेच स्थापत्य आणि बांधकाम विभागाने एकत्रित जाऊन सीमांकन करावं, बाधितांशी वाटाघाटी करून त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा असा पवित्रा महापौरांनी उचललाय. महापौर राहुल जाधव यांनी नगररचना व विकास विभागाची आढावा बैठक घेतली. ह्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने विकास कामासाठी शहरातील विविध ठिकाणी टाकलेल्या 1109 आरक्षणापैकी केवळ 390 आरक्षणे 100% पालिकेच्या ताब्यात आहेत. उर्वरित आरक्षणाचा ताबा घेतला नसल्यामुळे शहर विकासाला खीळ बसत आहे. त्यामुळे रस्त्याच्या 70% ताब्यातील आरक्षणांचे सीमांकन करण्यात यावे. उर्वरित 30% जागा ताब्यात घेण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्याचबरोबर बाधितांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी खासगी वाटाघाटी करावी. SFS अथवा TDR देण्यात यावा. ह्यापैकी एकही पर्याय मान्य नसेल तर कारवाई करून जागा ताब्यात घेण्यात यावा असा आदेश महापौरांनी जारी केला आहे. त्या ठिकाणी विकास होऊ शकत नाही किंवा डेव्हलपमेंट होऊ शकत नाही अशा ठिकाणी त्या जागा आपण खासगी वाटाघाटीने TDRच्या बदल्यात अभपत्र भरून योग्य तो मोबदला देऊन जर ताब्यात दिल्या तर चांगली गोष्ट आहे. परंतु तरी जर ताब्यात नाही दिल्या
तर आपण त्या जागा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगररचनेच्या नियमानुसार त्या ताब्यात घेऊन जी रखडलेली कामे आहेत ती या शहरातली कामे आपण लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. कायद्याच्या चौकटीत राहून महोत्सव साजरे करणार पिंपरी चिंचवड महापौर राहुल जाधव यांची स्पष्टोक्ती. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधींनी डुकरांवर्ण केली प्रशासनाची कान उघडणी. महिलांकडे पाण्याची विकृत मानसिकता ही समाजाला लागलेली कीड विजय रहाटकर यांचं मत. आणि थेरगाव येथील शिवशंभो सोसायटीच्या पाठीमागील ट्रान्सफॉर्मरला अचानक लागली आग. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.